एका वर्षात 12 ते 13 शिवरात्री येतात, म्हणजे अमावस्येच्या एक दिवस आधी महिन्याची सर्वात काळोखी रात्र। माघ महिन्यात येणाऱ्या या शिवरात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात, कारण या दिवशी मानवी शरीरात ऊर्जा तीव्रतेने प्रवाहित होते। असा एकमेव उत्सव जो खरोखर रात्रभर चालतो आणि असंख्य लोकांना एकाग्र ठेवतो संपूर्ण रात्रभर। ईशा योग केंद्रात उपस्थित भाविकांना रुद्राक्ष प्रसाद आणि सर्पसूत्र भेट दिलं जाईल। हा रुद्राक्ष त्या 1,08,000 रुद्राक्षांपैकी एक आहे जे आदियोगीच्या गळ्यात गेलं वर्षभर सुशोभित होते। तांब्यापासून निर्माण केलेले सर्पसूत्र डाव्या अनामिकेत घातलं पाहिजे आपल्या स्थैर्य आणि सुख संपन्नतेसाठी। यावर्षी महाशिवरात्रीच्या मंगलसमयी पहिल्यांदाच सद्गुरु उपलब्ध करतायत शिवयात्रा, एक तीर्थयात्रा वेल्लिंगिरीच्या पर्वत पायथ्याशी। भाविकांना एक खास साधना दिली जाईल शिवशंकराची कृपा ग्रहण करण्यासाठी, आणि ही यात्रा पायी, सायकल किंवा बैलगाडीतून केली जाऊ शकते। भाविक आदियोगी प्रदक्षिणासुद्धा करू शकतात। सद्गुरूंनी निर्माण केलेली ही शक्तिशाली प्रक्रिया आपल्याला आदियोगीच्या कृपेप्रती ग्रहणशील बनविते। महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी ईशा योग केंद्र यक्ष उत्सवाचे आयोजन करणार आहे। एक नृत्य आणि संगीताचा सोहळा ज्या जगप्रसिद्ध कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतकार यांच्या मैफिली सादर केल्या जातील,